गुड इवनिंग एवरीवन। ओके, आवाज क्लियर है का माझा? एकदा चॅट सेक्शन मध्ये कन्फर्म करा। ओके, कशाचं डिस्कशन करताय चॅट सेक्शन मध्ये? आजचं टार्गेट कंप्लीट झालं का? व्हेरी गुड इव्हनिंग। चला, पॉलिमर कंप्लीट झाला, बायोमॉलिक्युल्स कंप्लीट झाला, ग्रीन केमिस्ट्री कंप्लीट झाला। सो या तीन टॉपिक्सना मिळून आपला अप्लाइड केमिस्ट्री बनतो, राईट? चलो, तर पॉलिमरचे किती क्वेश्चन्स करेक्ट येत आहेत हा डेटा थोडासा ट्रॅक कराल, ठीक आहे? एक पेज घेऊन बसा, क्वेश्चन नंबर 1 करेक्ट येतोय की रॉंग येतोय, क्वेश्चन नंबर 2 करेक्ट येतोय की रॉंग येतोय, क्वेश्चन 3 करेक्ट येतोय की रॉंग येतोय, असं करत करत एंड पर्यंत जायचं। एक पेज आणि पेपर सोबत घेऊन बसाल, ओके? चला स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 1, विच फ्री रॅडिकल इनिशिएटर इज यूज फॉर पॉलिमरायझेशन ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीनचं स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करते, CF2, ज्यालाच आपण टेफ्लॉनचा मोनोमर असं म्हणतो। यालाच एन टाइम्स रिपीट कराल तुम्ही इकडे इकडे तर काय बनेल? टेफलॉन। आणि आज इवन ऑफलाईन क्लासमध्ये हा क्वेश्चन डिस्कस केलेला की इन प्रिपरेशन ऑफ टेफलॉन ॲडिशन पॉलिमरायझेशन यूज केलं जातं। आणि हिंट काय दिली आहे तुम्हाला? जिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसेल तिथे ॲडिशन पॉलिमरायझेशन होणार। ॲडिशन पॉलिमरायझेशनसाठी जे इनिशिएटर यूज केले जातात ते युजुअली कोण असतात? पर ऑक्साईड्स। बट टेफलॉनच्या बाबतीत तुम्ही पर ऑक्साईड वापरू शकता, ॲज वेल ॲज त्याच्यासोबत काय वापरताय तुम्ही? अमोनियम पर सल्फेट। ॲज वेल ॲज त्याच्यासोबत काय यूज करू शकताय? पर ऑक्साईड तर करायचंच आहे, प्लस यू कॅन यूज अमोनियम पर सल्फेट। टेक्स्टबुकमधून आहे अशी लाईन तुम्हाला क्वेश्चन असतो। सो टेफलॉनचा पॅरेग्राफ ओपन करा टेक्स्टबुकमध्ये, तुम्हाला सेम लाईन दिसेल तिथे, ठीक आहे? इट्स ऑप्शन नंबर सी, तिथे हायलाईट पण केलेला दिसतोय। पुढे चला, क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फॉर्म क्रॉस लिंक इन वल्कनायझेशन ऑफ SBR? SBRचा फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात सेपरेट क्वेश्चन मध्ये। S म्हणजे स्टेरीन, B म्हणजे तुमचा बुना, दॅट इज ब्युटाडाईन, अँड R मीन्स रबर। असा कोणता रबर आहे रे ज्याच्यामध्ये स्टेरीन पण असतं आणि ब्युटाडाईन पण असतं? ब्युना म्हणजेच ब्युटाडाईन, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं मी ते, ब्यूट 1.3 डाईन, इट्स ब्युना एन, तोच काय असतो? बुना एन। सो ब्युना एनलाच दुसरं नाव आहे SBR। वल्कनायझेशन मध्ये तुम्हाला एकच सांगितलं लक्षात ठेवायचं, सल्फर, ऑप्शन नंबर बी डायरेक्टली आहे, ठीक आहे? सो हा क्वेश्चन यासाठी नाही डिस्कस करत आहे की वल्कनायझेशन मध्ये काय वापरलंय। या क्वेश्चन मधून तुम्हाला दोन गोष्टी कळतात, वल्कनायझेशन ऑफ SBR म्हणजेच दुसरा क्वेश्चन असू शकतो वल्कनायझेशन ऑफ बुना एन इज डन युझिंग सल्फर। तोच सेकंड क्वेश्चन बघा, वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन इज डन बाय, निओप्रीन पण एक रबर आहे, सो वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन इज डन बाय डॅश, काय आन्सर कराल अशा क्वेश्चनला? तर याचा आन्सर असणार आहे तुमचं मॅग्नेशियम, ठीक आहे? निओप्रीनला वल्कनायझेशन करण्यासाठी मॅग्नेशियम वापरतात, जसं की मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम मेटल वापरतात आणि कोण टाकलं जातं? मॅग्नेशियम ऑक्साईड। ब्युना एन आणि SBR म्हणजे दोन्ही सेमच आहे, काय वापरलं? सल्फर। क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ सिनेमा फिल्म्स? फोटोग्राफिक फिल्म्स लिहितील किंवा सिनेमा फिल्म्स लिहितील, दोन्हीचा अर्थ सेम आहे। फोटोग्राफिक फिल्म्समध्ये कोण वापरलं जातं? तर तुम्ही जर टेक्स्टबुक रीड करताय तर सेमी सिंथेटिक पॉलिमरमध्ये,
सेमी सिंथेटिक पॉलिमरच्या पॅरेग्राफमध्ये ही तुम्हाला लाईन लिहिली आहे. तर याच्यामध्ये बघा, ॲनिमल पॉलिमर, प्लांट पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर, नाही कोणे आन्सर, सेमी सिंथेटिक पॉलिमर. फॉर एक्झाम्पल विस्कोज रेयॉन, अजून काय एक्झाम्पल सांगू शकताय, ॲसिटेट रेयॉन, विस्कोज रेयॉन, ॲसिटेट रेयॉन, क्युप्रा अमोनियम सिल्क. सो या तिन्हीपैकी सुद्धा कोणताही ऑप्शन तुम्हाला तिथे दिसू शकतो. क्वेश्चन फक्त चेंज करतील. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज यूज इन प्रिपरेशन ऑफ फोटोग्राफिक फिल्म. आणि मग ऑप्शन असे असणार आहेत, पहिलं ऑप्शन विस्कोज रेयॉन, सेकंड ऑप्शन देतील ते नायलॉन, थर्ड ऑप्शन देतील ते टेरिलीन, आणि चौथं ऑप्शन देतील ते काहीतरी टेफलॉन. काय आन्सर टिक करणार तुम्ही? जो सेमी सिंथेटिक आहे. कोण सेमी सिंथेटिक आहे याच्यामध्ये? विस्कोज रेयॉन. सो आयदर वे मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील. व्हेरी नाईस. सेल्युलोज रेयॉन, ज्यांचे नावं अशी दोन अक्षरी आहेत, विस्कोज रेयॉन, ॲसिटेट रेयॉन, क्युप्रा अमोनियम सिल्क, ते सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग मोनोमर इज यूज इन प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. नायलॉन 6 प्रिपरेशनमध्ये काय यूज केलं जातं? स्ट्रक्चर पण ड्रॉ करते. त्याचं स्ट्रक्चर काहीतरी असेल, सी डबल बॉन्ड, पहिला कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन आणि NH. इट इज कॉल्ड ॲज ई कॅप्रोलॅक्टम. इट इज कॉल्ड ॲज ई कॅप्रोलॅक्टम. नाव बघा, सी डबल बॉन्ड ओच्या शेजारच्या कार्बनला अल्फा म्हणतात, त्याच्या शेजारी बीटा, नंतर गॅमा, नंतर डेल्टा आणि नंतर काय असतो? इप्सिलॉन. सो दिस इज कॉल्ड ॲज ई, दॅट इज इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, विच इज मोनोमर ऑफ नायलॉन 6, ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारला, ई कॅप्रोलॅक्टम पासून नायलॉन 6 बनलाय, तर नायलॉन 6 इज होमोपॉलिमर या कोपॉलिमर? नायलॉन 6 इज होमोपॉलिमर या कोपॉलिमर? काय आन्सर कराल? जर एकाच मोनोमर पासून बनला असेल तर इट इज होमोपॉलिमर. तो कोणता पॉलिमर आहे? होमोपॉलिमर आहे. अजून काय क्वेश्चन यूज विचारू शकता तुम्हाला इथे? वेदर इट इज ॲडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमर, ऑर इट इज रिंग ओपनिंग. कोणता पॉलिमर आहे हा? ॲडिशन, कंडेन्सेशन की रिंग ओपनिंग? व्हेरी नाईस. इट इज रिंग ओपनिंग पॉलिमर. रिंग ओपनिंग पॉलिमर. आणि लास्ट याच्यावरती क्वेश्चन यूज विचारू शकतात, वेदर इट इज पॉलीअमाइड ऑर इट इज पॉलीईस्टर. तर आन्सर काय आहे त्याचं? पॉलीअमाइड. सो हे 4 क्वेश्चन. मोनोमर आहे ई कॅप्रोलॅक्टम, एकच मोनोमर असल्यामुळे इट इज होमोपॉलिमर, इट कम्स अंडर रिंग ओपनिंग अँड इट इज अ पॉलीअमाइड. क्वेश्चन नंबर 5. विच अमंग द फॉलोइंग मोनोमर इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ PVC? PVCच्या प्रिपरेशनमध्ये काय यूज केलं जातं? PVC फुल फॉर्म काय आहे त्याचा? पॉलीविनाइल क्लोराइड. फुल फॉर्म इज पॉलीविनाइल क्लोराइड. स्ट्रक्चर कसं सांगितलं? आधी इथिन काढायची, CH2 डबल बॉन्ड CH आणि खाली काय लावणार आहे फक्त तुम्ही? क्लोरीन. असं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी बघा, कार्बन हे 2 आणि खाली कोण आहे? Cl. हे स्ट्रक्चर आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय होमोपॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी होमोपॉलिमर कोण आहे? बेकलाइट नाही आहे. बेकलाइट कोपॉलिमर आहे. तुमच्या सिलॅबसमधून रिड्यूस्ड येतो बट तरी पण तो कोपॉलिमर आहे, माहिती ठेवा. PHBV पॉलीहायड्रॉक्झी ब्युटारेट कोवॅलरेट, ते स्वतः सांगतात की ते कसे आहेत? कोपॉलिमर आहेत. 2 आहेत ना, ब्युटारेट आणि वॅलरेट. सो 2 झाले. नायलॉन 2 नायलॉन 6 कोणापासून बनलाय? ग्लायसिन अँड ओमेगा कॅप्रोइक ऍसिड. अगेन इट इज कोपॉलिमर. सो राहिला एकच, टेफलॉन.
टेफ्लॉन कोणापासून बनतो, सी एफ टू डबल बॉन्ड सी एफ टू, एकच, म्हणून इट इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द यूज ऑफ ब्यूना एन फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट ब्यूना एनचा यूज कोणता आहे? टू ऑप्टेन डेकोरेटिव लॅमिनेट्स. ब्यूना एन एक रबर आहे, मग रबरच्या दृष्टिकोनातून कोणता ऑप्शन करेक्ट आहे चेक करा. टू ऑप्टेन डेकोरेटिव लॅमिनेट्स, टू प्रिपेअर पेन्स, टू प्रिपेअर लेन्स आणि टू प्रिपेअर ॲडेझिव्ह. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे आन्सर तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला की बाबा ॲडेझिव्हच्या प्रिपरेशनमध्ये काय आहे. सो ते उलटा क्वेश्चन आहे, ब्यूना एनच्या प्रिपरेशनमध्ये ॲडेझिव्ह अँड ॲडेझिव्ह ब्यूना एन, उलटा कसाही क्वेश्चन ते विचारू शकते. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज यूज इन इलेक्ट्रोफोरेसिस इन द फॉर्म ऑफ जेल. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये कोणता यूज केलेला आहे? आय गेस हे फक्त चिंचवडच्या ब्रांचला विचारला हा क्वेश्चन, शाहूनगर मध्ये राहिला असेल माइट बी. सो विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज यूज इन इलेक्ट्रोफोरेसिस ऑफ जेल. हे सगळे क्वेश्चन कुठून आहेत? पॉलिमरच्या लास्ट पेज वरती जो ग्रीन कलरचा चार्ट आहे त्या चार्ट मधून हे क्वेश्चन विचारलेत PYQs मध्ये. ठीक आहे, सो बघा आन्सर आहे पॉली ऍक्रिल अमाइड, ऑप्शन नंबर बी, पॉली ऍक्रिल अमाइड. येस, सो सगळे पाठ करा, आपण थोड्या दिवसांनी फक्त त्या चार्ट वरती काही MCQ सॉल्व्ह करू. एक सरप्राईज असंच MCQ घेऊ की फक्त आणि फक्त त्या चार्ट वरचेच क्वेश्चन विचारले जातील. ध्रुव ॲडेझिव्ह म्हणजे दोन गोष्टींना, अपोजिट थिंग्सना आपण अट्रॅक्ट करतो, दॅट इज चिकटचा पदार्थ. रबर कशापासून बनतो रे? रबर लॅटेक्स पासून, जो चीक आहे ना त्याच्यापासून. सो इट इज यूज्ड एज ॲडेझिव्ह. क्वेश्चन नंबर 9, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर नियोप्रिन. नॉट ट्रू फॉर नियोप्रिन. सर्वेश वन शॉट आधी केलेले आहेत ना, आता विचारलं ना तुम्हाला सुद्धा. अरे वन शॉट आधी रेकॉर्ड केलेले आहेत, त्यामुळे कदाचित माइट बी हे क्वेश्चन्स नसतील म्हणून तर लाईव्ह सेशन्स आहेत, लाईव्ह सेशन्स मधून डिस्कस होतात क्वेश्चन. नॉट ट्रू अबाउट नियोप्रिन, इट इज अ रबर. नियोप्रिन एक रबर आहे. रबर मी चार लक्षात ठेवायला सांगितलेत, ब्यूना एन रबर आहे, ब्यूना एस रबर आहे, अजून काय रबर आहे रे? नियोप्रिन रबर आहे, ज्याच्या नावात प्रिन तो रबर आहे, परत आयसोप्रिन रबर आहे. सो हे चारी पण रबर आहेत. सो नियोप्रिन इज सिंथेटिक रबर, करेक्ट आहे. इट इज कंडेन्सेशन पॉलिमर आणि इट इज ऑप्टेन फ्रॉम स्टेरिन. आता नियोप्रिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. सेकंड कार्बनला जर क्लोरीन लागला असेल तर इट इज कॉल्ड ॲज नियोप्रिन. आणि डबल बॉन्ड कुठे असते? फर्स्टला आणि लास्टला. सो CH2CHCl पुढे आहे CHCH2, हे तुमचं क्लोरोप्रिन आहे. कंटिन्युअस रिपीट झाला की काय बनतो? नियोप्रिन. सो याच्यामध्ये स्टेरिनचा काही संबंध आहे का? नाही. सो ऑप्शन नंबर बीला टिक करायचं आहे. इट इज अ कंडेन्सेशन पॉलिमर, खरं तर तो ॲडिशन पॉलिमर आहे. इथे तुम्हाला बोनस द्यायला पाहिजे, नाही दिलेला कारण टेक्स्टबुकमध्येच काय लिहिलंय त्याला कंडेन्सेशन पॉलिमर म्हणून लिहिलं. तुम्ही नियोप्रिनचा थोडासा पॅरेग्राफ रीड करा. खरं तर याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हा कोणता पॉलिमर पाहिजे होता? ॲडिशन. बट टेक्स्टबुकमध्येच त्यांनी कंडेन्सेशन लिहिल्यामुळे हा ऑप्शन त्यांनी करेक्ट कन्सिडर केलेला आहे, बट खरं तर इट इज ॲडिशन पॉलिमर. इट इज रेझिस्टंट टू पेट्रोलियम, इट इज करेक्ट. सो इट इज ऑप्टेन फ्रॉम स्टेरिन, इट इज रॉंग. इट इज ऑप्टेन फ्रॉम क्लोरोप्रिन, इट इज ऑप्टेन फ्रॉम क्लोरोप्रिन, ऑप्शन नंबर बी. स्टेरिन म्हणजे थर्मोकॉल आणि स्टेरिनचं स्ट्रक्चर काय सांगितलेलं? परत बघा स्ट्रक्चर ड्रॉ करते स्टेरिनचं. CH2 डबल बॉन्ड CH, फक्त इथं बेन्झिनची रिंग येणार. मगाशी जसं PVCचं स्ट्रक्चर काढलेलं तसंच फक्त इथं बेन्झिनची रिंग येतं. हा असतो पॉलिस्टेरिन. ठीक आहे, एकटा लिहिला तर स्टेरिन, खूप वेळा लिहिला तर पॉलिस्टेरिन.
क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज ऑब्टेन फ्रॉम ई कैप्रोलैक्टम. उलटा क्वेश्चन विचारला था, ई कैप्रोलैक्टम पासून कोण बनणार आहे? नायलॉन 6. डायरेक्ट टिक करते, आता याच्यात वेळ नको घालवायला. पुढे, आयडेंटिफाय मोनोमर्स यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टेरिलीन. टेरिलीन बनवण्यासाठी कोणते मोनोमर्स यूज केलेत किंवा करावे लागतात? टेरिलीनचं दुसरं नाव काय आहे असाही क्वेश्चन असू शकतो. डॅक्रॉन, सांगा पटकन. डॅक्रॉन किंवा टेरिलीन कशापासून बनवतो आपण? इथिलीन ग्लायकॉल अँड टेराथॅलिक ऍसिड. ठीक आहे, इथिलीन ग्लायकॉल. सो इथिलीन ग्लायकॉलचे दोनच ऑप्शन्स आहेत, सी आणि डी, तर तसाही कट झाला. आणि काय म्हटलं? टेराथॅलिक ऍसिड. सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. विच अमंग द फॉलोइंग इज सोर्स ऑफ वूल. हे वूल आहे. विच अमंग द फॉलोइंग इज सोर्स ऑफ वूल? शिप. याच्यासाठी केमिस्ट्री जरी नाही आली तरी आन्सर टिक करायला पाहिजे. 13. विच ऑफ फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ क्रॉस लिंक्ड पॉलिमर. वरती ते क्रॉस लिंक्ड पॉलिमर. क्रॉस लिंक्ड पॉलिमर कोण आहे? ऍसिटेट रेऑन तुमचा सेमी सिंथेटिक पॉलिमर आहे. पीव्हीसी काय आहे? पीव्हीसी लिनियर आहे आणि सिंथेटिक पॉलिमर आहे. हाय डेन्सिटी पॉलीइथीन लिनियर आहे, प्लस तो काय आहे अजून? पॉलीइथीन प्लास्टिक बॅग आपण बनवलेत, सिंथेटिक पॉलिमर आहे. मेलामाइन, मेलामाइन हा एक क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे. यावर्षी सिलॅबसमधून रिड्यूस्ड आहे, बट तरी पण माहिती असू दे. मेलामाइन विचारतील किंवा बेकलाइट विचारतील किंवा वल्कनाइज रबर विचारतील, तीन एक्झाम्पल्स आहेत क्रॉस लिंक्डमध्ये. हेच तीन पाठ करा, बेकलाइट, मेलामाइन, वल्कनाइज रबर. ओके, माही टाइम टेबल वाईज लेक्चर आहे, रोज लेक्चर्स नाही आहेत. त्यामध्येच येणार युरिया फॉर्मा अल्डिहाइड, मेलामाइनच्याच फॅमिलीमधला येतो. ठीक आहे, आता ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री. चलो, सो आउट ऑफ 13 किती क्वेश्चन्स करेक्ट आलेत, काय झालं? आता इथे जर आन्सर हायलाईट करून मग मी टिक करतोय असं वालं तर काही करू नका. ऑप्शन्स रीड करून तुमचं तुम्हाला ते आन्सर डायरेक्टली माहिती होतं का हे चेक करा. गुड. 12. प्रशांत, ऑप्शन आधी बघून करेक्ट आले की स्वतःला आधी येत होते? ओके, जस्ट जोकिंग, बट ठीक आहे, चांगले आहे, सगळे आन्सर्स करेक्ट येत आहेत. तर 12, 13, 11, 12, ठीक आहे, मोर दॅन 10 करेक्ट आहे तरी पण ओके. अरे नाही, हे फोटोज आहेत, मी तुम्हाला सांगते नंतर ते ऑप्शन्स का हायलाइटेड आहेत ते. करा करा वेदांत, ज्यांनी ग्रीन अँड नॅनोचं वन शॉट नाही केलेला किंवा ऑफलाईनमध्ये नाही झालेला, बट तरी पण करा. साधे सिंपल क्वेश्चन कुठून येणार आहेत हे तरी समजेल. ग्रीन अँड नॅनोवरती आपल्याला चारच प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर. नॉट अ एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर. वन डायमेन्शन जेव्हा म्हणतात तेव्हा एकच डायमेन्शन आपल्याला दिसत असते. मी उलटं शिकवलं बघा तुम्हाला. जेव्हा ते म्हणतात खालील पैकी 1D कोणता जर विचारलं तर तुम्हाला एक डायमेन्शन दिसते, बाकीचे दोन दिसत नाही. एक डायमेन्शन म्हणजे काय दिसणार आहे? फक्त लेंथ. मग रॉड असेल किंवा इलॉन्गेटेड कोणताही सबस्टन्स असेल तर तो 1D असतो. मग चेक करा, फायबर, फायबर इलॉन्गेटेड असतो. फायबर म्हणजे धागा, इलॉन्गेटेड असतो, तो 1D असणार आहे. वायर, नॅनो वायर पण कशी असणार आहे? इलॉन्गेटेड, त्यामुळे ती पण कशी असणार? 1D असणार आहे. ट्यूब, ट्यूब पण कशी असते? अशी लांबडी असते, इलॉन्गेटेड असते, त्यामुळे ते पण कसे असणार आहेत? 1D असणार आहेत. मग नॅनो शेल, शेल कसे आहेत रे? शेल असे असतात, झिरो शेप आहे. तर हे काय झाले? 0 डायमेन्शन. सो करेक्ट आन्सर काय झालं? नॅनो शेल्स. असा अप्रोच लावता आला पाहिजे. ध्रुव, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तू PYQs करून घे. अप्रोच समजला का क्वेश्चनचा? काय केलं आपण? आन्सर तर सगळेच टिक करू शकताय, फक्त भलते सुलते आन्सर आले तर कसं फाईंड करायचं ते पाहाल फक्त.
विच फ्रॉम द फॉलोइंग इंस्ट्रूमेंट इज यूज टू डिटरमाइन क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला कोण सांगतो? ह्यातली प्रत्येक मेथड आपल्याला काही ना काहीतरी शिकवते. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्या सॉलिड स्टेटच्या टेक्स्टबुकमध्ये आपण असं म्हणतो की आईसचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण एक्सरे क्रिस्टलोग्राफीने डिटरमाइन करतो. म्हणजे कुठलंही क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की आतमध्ये ॲटम्स कसे आहेत, मॉलिक्यूल कसे आहेत, तर आपल्याला कोणती टेक्निक वापरावी लागते? एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर, शॉर्टली रिटन ॲज XRD, एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. स्ट्रक्चर शिकायचं असेल तर एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. क्वेश्चन नंबर 3, सनस्क्रीन लोशन्स कंटेन्स डॅश. सनस्क्रीन आणि लोशनमध्ये दोन पार्टिकल्स प्रेझेंट असतात, टिटॅनियम ऑक्साईड अँड झिंक ऑक्साईड. तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरत असाल तर त्याचा इन्ग्रेडियंट बघा, त्याचे कंटेंट बघा. सो टिटॅनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड दोन्हीमध्ये एक ऑप्शन कुठला दिला आहे आपल्याला इथे? टिटॅनियम ऑक्साईड. सो TiO2 ऑप्शन नंबर ए. TiO2 नसेल तर काय असणार आहे ऑप्शनमध्ये? झिंक ऑक्साईड. दोन्हीही करेक्ट आहेत. व्हेरी नाईस अपूर्व, कृतिका गुड, वीरेंद्र व्हेरी नाईस. फोर्थ अँड लास्ट, करेक्ट फॉर्म्युला टू डिटरमाइन परसेंटेज ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी कसं काढतो आपण? ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट अपॉन वेट ऑफ ऑल रिएक्टन्स इनटू 100. बघा आता इथे तर डिवाईडची साईनच नाहीये तर हाच कॅन्सल झाला. इथे डिवाइड आहे, डिवाइड आहे, इथे डिवाइडच नाहीये, हा कॅन्सल झाला, दोनच ऑप्शन राहिले. फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट करेक्ट आहे, इथे काय लिहिलंय? फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टन्स नाही, डिझायर्ड प्रोडक्ट अपॉन ऑल रिएक्टंट इनटू 100, ऑप्शन नंबर बी. जेव्हा तुम्ही CET द्याल तेव्हा तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल विचारतील. आणि न्यूमेरिकल कसा सॉल्व करायचं आहे हे तुम्ही लेवल 1 अँड लेवल 2 मध्ये बघितलं का रे? ऑफलाईनमध्ये झालेलं नाही आहे, इम्पल्सच्या मुलांना विचारते हा क्वेश्चन. लेवल 1 अँड लेवल 2 मध्ये याच्यावरती आपण दोन न्यूमेरिकल सोडवलेत. एक तो सॅलिसिलिक ॲसिडचा बघितलेला, बरोबर आहे? आणि एक असाच होता फॉर्म्युला बेस्ड. तर तो क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे का तुम्ही? याच्यावर न्यूमेरिकल कसं येणार आहे ते माहिती आहे का तुम्हाला? गुड, लेवल 1 लेवल 2 करून घ्याल, ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन, पाचवा पण आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इन सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ॲसिड एन्झामॅटिकली बाय ड्रॅट अँड फ्रोस्ट. बघा याच्या पाठीमागची कन्सेप्ट सांगते. ड्रॅट आणि फ्रोस्ट नावाचे एक सायंटिस्ट होते. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला जर नायलॉन 6.6 बनवायचं आहे तर आपल्याला कशाची गरज लागते रे? ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलिन डायमाइड. नायलॉन 6.6 बनवण्यासाठी जो ॲडिपिक ॲसिड आपण बनवतोय किंवा जो ॲडिपिक ॲसिड आपल्याला लागतो तो आपण बनवतो बेन्झीनपासून. ट्रॅडिशनल मेथड आहे बेन्झीनपासून ॲडिपिक ॲसिड बनवला जायचा. बट बेन्झीन कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे कॅन्सर कॉझिंग आहे तो. कार्सिनोजेनिक म्हणजेच काय? इट इज कॅन्सर कॉझिंग. अँड दॅट इज वाय मोस्ट ऑफ द वर्कर्स जे या फॅक्टरीमध्ये काम करत होते त्यांना कॅन्सर व्हायला लागला. मग ही हजार्डस ट्रीटमेंट आपण वापरून तर चालणार नाहीये. बेन्झीनला एलिमिनेट केलं आणि आता आपण काय यूज करतोय? ग्लुकोज. ग्लुकोजपासून काय प्रिपेअर करतोय आपण? ॲडिपिक ॲसिड. ग्लुकोजपासूनच काय प्रिपेअर करतोय आपण? ॲडिपिक ॲसिड. सो ऑप्शन नंबर डी, डायरेक्ट क्वेश्चन आहे हा, ऑप्शन नंबर डीला टिक करायचा. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज परसेंटेज. ओके, याच्यावर न्यूमेरिकल पण दिलाय. व्हॉट इज परसेंटेज ॲटम इकॉनॉमी कन्वर्जन ऑफ अ रिएक्टंट टू प्रोडक्ट इफ फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट इज 246 अँड दॅट ऑफ प्रोडक्ट इज 123. कॅल्क्युलेट करू शकाल का? फॉर्म्युला तर दिलाच आहे. आता कसं फाइंड करणार? परसेंटेज इकॉनॉमी सॉल्व्ह करा, डायरेक्ट इथं उत्तर बघून सांगू नका मला. परसेंटेज इकॉनॉमी इज इक्वल टू काय डिवायडेड बाय काय करणार? 246 डिवायडेड बाय 123 का 123 डिवायडेड बाय 246? वरती काय असतो? प्रोडक्ट का रिएक्टंट? वरती असतो डिझायर्ड प्रोडक्ट, खाली असतो ऑल रिएक्टंट इनटू 100.
सो डिझायर्ड प्रोडक्ट किती दिलं इथे 123 आणि ऑल रिएक्टंट्स किती दिले 246 इंटू काय करायचं आहे 100. हे ऑलमोस्ट डबल आहे 123 सो हे झालं 0.5 इंटू 100 म्हणजेच किती झालं 50%. बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर काय होता डी. इतका सिंपल न्यूमेरिकल आहे त्याच्यावरती. बाकी बायोमॉलिक्यूल्सचे तर PYQ आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. सो ही एक अशी PDF आहे की या PDFमध्ये तुम्हाला पूर्ण ॲप्लाइड केमिस्ट्रीचे MCQs भेटलेत. ॲप्लाइड केमिस्ट्री पूर्ण इथे आपली कम्प्लीट झाली. काही चॅप्टर रिगार्डेड डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बायोमॉलिक्यूल्स डन, पॉलिमर डन, ग्रीन केमिस्ट्री डन. सो ॲप्लाइड केमिस्ट्री इथे संपती आपली. ओके वेटेज सांगते. पॉलिमर या चॅप्टरचं वेटेज 1 मार्क आहे, ग्रीन केमिस्ट्रीचं 1 मार्क आहे आणि बायोमॉलिक्यूल्सचं पॉलिमर 1 मार्क, ग्रीन अँड नॅनो 1 मार्क आणि आपला बायोमॉलिक्यूल्स जो आहे तो 2 मार्कासाठी राहील. ओके डन. सो लेट्स नॉट वेस्ट मोर टाइम. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 केला आज. वन शॉट पाहिला ग्रुप 16. हु इज फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री? पॉल टी अनस्तास. ओमकार पॉल टी अनस्तास. सर्वेश काय विचारतोय मॅम? पॉलिमर मध्ये त्यांच्या एक्झाम्पल वर क्वेश्चन विचारतात का? हो एक्झाम्पल वर म्हणजे मोनोमर याच्यावरती म्हणतोस ना. काही युजेस म्हणायचे तुला. जसं की नायलॉन 6-6 मोनोमर कोण आहेत असा क्वेश्चन असेल, किंवा नायलॉन 6-6 मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे असा क्वेश्चन असेल, नायलॉन 6-6 युजेस असाही क्वेश्चन असू शकतो. नॅनो केमिस्ट्री ही टर्म कोणी दिली असा क्वेश्चन असतो कृतिका. फादर ऑफ नॅनो केमिस्ट्री नाही, हु कॉइन द टर्म नॅनो केमिस्ट्री? नॅरियो टॅनिगुची. नॅरियो टॅनिगुची. हो सर्वेश तुला मी क्वेश्चन सांगते. तुम्हा सगळेच जण ऐकारे काय काय क्वेश्चन येऊ शकतो पॉलिमरवरती युजेसवरती. पहिलं विचारतील शू सोल. शूजचे आपले जे सोल्स आहेत ते कशापासून बनवतोय आपण. त्याच्यानंतर विचारू शकतात थर्मोकॉल. थर्मोकॉल कशापासून यूज बनतोय. किंवा विचारू शकतात टाईल्समध्ये. टाईल्स म्हणजेच काय? फ्लोर. फरशांमध्ये कोणता पॉलिमर यूज केला जातो. मग शू सोल म्हणजे रबर आणि रबर म्हणजेच कोण? आपला बुना एन. रबर म्हणजेच कोण आहे? आपला ब्युना एन. थर्मोकॉलच्या प्रिपरेशनमध्ये काय असतं विचारलं तर काय सांगताय? स्टेरीन. थर्मोकॉलच्या प्रिपरेशनमध्ये काय यूज केलं जातं? स्टेरीन. आणि टाईल्स म्हणजे फरशी किंवा फ्लोर बनवण्यासाठी किंवा वॉटर पाईप्स बनवण्यासाठी. वॉटर पाईप्स बनवण्यासाठी PVC पॉलीविनाइल क्लोराईड. असे क्वेश्चन्स येऊ शकतात. सायंटिस्टचं नेम येणार. पहिलं ते विचारतील हु इज फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री. कोण विचारलंय? अभिज आर्ट राईट. ग्रीन केमिस्ट्रीचे फादर आहेत पॉल टी अनस्तास. पॉल टी अनस्तास सायंटिस्टचं नाव येणार MCQ. सेकंड हु कॉइंड द टर्म नॅनो केमिस्ट्री? नॅनो केमिस्ट्री हे नाव कोणी दिलं? टॅनिगुची. ठीक आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण विचारू शकतात. ग्रीन केमिस्ट्री मयूर आता जसं सांगितलं ऍटम इकॉनॉमीवर फोकस करा, प्रिन्सिपल्सवरती फोकस करा. झालं दोन तरे. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये तो एक चार्ट आहे माहिती आहे का रे तुम्हाला? ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीच्या मध्ये एक अर्धा पानावरती असं सर्कल 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 काढून चार्ट आहे. तो पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. VIMP करा त्याला.
येस ठीक आहे. आता एक एक लाईव्ह सेशन होईल, माइट बी 2 दिवसांनी वगैरे, आपला ग्रुप 16, 17, 18 संपल्यानंतर पॉलिमरचं एक सेशन आपण एक काइंड ऑफ रिव्हिजन सेशन घेतो परत एकदा, यासाठी की ऑफलाईनमध्ये काही ट्रिक्स नवीन सापडलेत, काही त्यांना सांगितलेत, त्या पण ऑनलाईनमध्ये आपण डिस्कस करून घेऊया. ऑफलाईनच्या मुलांचं काही मिस झालं असेल तर ते रिव्हिजन होईल, ऑनलाईनच्या मुलांना नवीन ट्रिक्स भेटतील, आणि असा एकदा पॉलिमर आपण कम्प्लीट रिवाइज करून टाकू. ठीक आहे, चलो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. टिल देन थँक्यू सो मच. काय विचारत आहे शुभम, एबीएस प्लास्टिक जुन्या सिलेबस मध्ये होता, इट इज ऍक्रिलो नायट्राइल ब्युटाडाईन स्टेरीन प्लास्टिक, जुन्या सिलेबसचा पॉलिमर आहे तो, ह्या सिलेबस मध्ये नाही विचारणार क्वेश्चन तुम्हाला. गॅलेप्टिल वरती विचारणार तेजस, माही इम्पल्स बॅच मॅट्रिक सायन्स अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करशील, त्यामध्ये टाइम टेबल आहे. ठीक आहे, चलो बाय एवरीवन, थँक्यू सो मच.